समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत कामोठ्यात युवा वॉरियर्स कबड्डी लीग या विद्युत प्रकाश झोतातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. तसेच या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या प्रारंभी जपान विरुद्ध पनवेल ही प्रेक्षणीय सामना रसिकांना अनुभवायास मिळाला. कामोठे सेक्टर 6 मधील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या प्रांगणात ही स्पर्धा होत आहे. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेवक नितीन पाटील, डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका कुसुमताई म्हात्रे, ओबीसी उत्तर रायगड अध्यक्ष राजेश गायकर, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेटकर, कामोठे युवा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, दामोदर चव्हाण, तेजस जाधव, आदित्य भगत, अरुण भगत, नितेश पाटील, भाजप युवा नेते हॅप्पी सिंग, युवा नेते महेंद्र भोपी, भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षा विद्या तामकेडे, व्यापारी आघाडी अध्यक्ष नाना मगदूम, भाजप सरचिटणीस सुशील शर्मा, भाजप लीगल सेलचे ॲडव्होकेट जय पावणेकर, प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कामोठे येथे सुरू असलेल्या या तालुकास्तरीय कबड्डी लीग स्पर्धा पुरुष गटात होणार असून विजेत्या संघास 21,111 रुपये, उपविजेत्यास 15,111 रुपये, तर तृतीय क्रमांकास 11,111 रुपये आणि तिन्ही विजेत्या संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. आपल्याला कल्पना आहे की पनवेलमध्ये कबड्डीचे सामने हे अतिशय मोठ्या प्रमाणात आपण भरवलेले आहेत. या सामन्यांच्या करता 1, 2, 3, 4 वर्षापूर्वी आपल्याकडे बरेचसे, ह्यावेळेला हा मुख्यमंत्री, त्यावेळेला तो मुख्यमंत्री, ज्या अनेक मुख्यमंत्र्यांसुद्धा कबड्डी अभियानाकरता हजेरी लावलेली आहे. आणि अशा प्रकारे एका वेळेला 8-8, 10-10 हजार लोक हजर राहतील अशा प्रकारे सामने झालेले आहेत. तीच परंपरा पुन्हा एकदा करोनाच्या काळावधीनंतर, आता नंतरच्या काळात पुन्हा आता आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाला सुरू झालेले आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व कबड्डी प्रेमी अतिशय उत्साहाने त्यात भाग घेत आहेत. आज हे सामने रंगलेले आहेत, प्रेक्षकांनासुद्धा अतिशय चांगली असली मेजवानी ही पाहायला मिळतो आहे. चढाई पकड ह्या सगळ्या गोष्टी इथे छानपैकी आपल्याला रंगलेले दिसत आहेत. आणि तशापासून या स्पर्धेकरता मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो, आयोजित केल्याबद्दल धन्यवाद देतो. आणि परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानं केल्याकारणं त्यांच्या वाढदिवसात त्यांना शुभेच्छा देऊन त्यांना भविष्यामध्ये अधिक चांगलं यश मिळावं अशी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.